आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागल तालुक्यातील आर्मी जवान घरी पोहोचणार मोफत, टॅक्सी व्यावसायिक सागर जाधव यांनी सुरू केला उपक्रम. निपाणी तालुक्यातील कोगनोळी येथील टॅक्सी व्यावसायिक सागर जाधव यांनी सुट्टीसाठी गावी येणाऱ्या कागल तालुक्यातील आर्मी जवानांसाठी मोफत प्रवासाची सोय केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. भारतातून कुठल्याही ठिकाणहून आर्मीमधून मे महिन्यात आपल्या गावी सुट्टीवर येणाऱ्या जवानांसाठी कागल तालुक्यातील कोणत्याही गावी आपल्या गाडीने मोफत सोडण्याचा उपक्रम कोगनोळी येथील सागर जाधव यांनी राबवला आहे. सागर जाधव हे ट्रॅव्हलर्सचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे एक सुमो आणि एक कॉलिस अशा दोन चारचाकी गाड्या आहेत. गेल्या 10 वर्षापासून ते या व्यवसायात आहेत. गावात अत्यंत कमी आणि वाजवी दरात गाडी भाड्याने मिळणार ती सागर जाधव यांचीच असे समीकरण या भागात आहे. गावातील अचानक अपघात किंवा अत्यंत तातडीची सेवा असल्यास सर्वप्रथम सागर यांचेच नाव पुढे येते. गावातील गरीब लोकांना कमी भाड्यात त्यांच्याकडून प्रवास सेवा देण्यात येते. एक गाडी जरी भाड्याला गेली तर एक गाडी घरी असल्याने आणि सागर स्वतः चालक असल्याने रात्री अपरात्री केव्हाही त्यांची गाडी उपलब्ध असते. मन मिळावू म्हणून परिचित असलेल्या सागर जाधवने या उपक्रमासाठी व्हॉट्सअप व एक संदेश टाकला. मे महिन्यात सुट्टीवर येणाऱ्या जवानांसाठी कागल तालुक्यातील कोणत्याही गावात गाडीची सेवा मोफत मिळणार. मोबाईल नंबर 09482-67373 09842-43-77-3 हा संदेश कागल तालुक्यातील 3 जवानांपर्यंत पोहोचवला. त्यांनी संपर्क करून सागर जाधव यांच्या या मोफत सेवेचा लाभही घेतला. सागर जाधव यांच्या या उपक्रमाचे परिसरातून मोठे कौतुक होते. नमस्कार, मी महानकार न्यूज रिपोर्टर अनिल पाटील. आज आपल्यासोबत आहेत सागर जाधव, जे साहेब ट्रॅव्हल कंपनीचे मालक आहेत. त्यांनी कागलपासून ते कागल तालुक्यातील खेडेगावापर्यंत जे आर्मीचे जवान मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गावाकडे येतात त्यांना कागलपासून ते त्यांच्या घरापर्यंत मोफत सोडण्याची अशी एक नवीन संकल्पना त्यांनी एक मनामध्ये घेऊन ती सुरू केलेली आहे. बोलूया त्यांच्याशी. नमस्कार सागर जाधव. नमस्कार. जी जवानांना मोफत कागल तालुक्यातील शेवटच्या टोकाच्या गावात जे जवानांना मोफत नेऊन सोडण्याची संकल्पना जी तुम्ही जी डोक्यामध्ये घेतला, ही संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशा प्रकारे आली? असे एक दिवस आम्ही मित्रमंडळी सगळे बसले होतो, तुमच्या मेडिकलच्या मित्राच्या दुकानात आम्ही बसलो होतो. मग असंच म्हणजे बाबा विषय निघता निघाला की बाबा जवानांसाठी काहीतरी करावं किंवा जनसेवा काहीतरी करावी, यासाठी मग आम्ही मित्रांनी बसून म्हणजे आपल्यापर्यंत काय होईल असं करून आम्ही हे केलं. ते दोषात हे आले की बाबा आपली गाडी आहे, आपल्या गाडीच्या माध्यमातून लोकांना जे आर्मीना आपले विरोध वगैरे जायचे वगैरे ते होईल. तुम्ही जरा दुसरी कल्पना आली म्हणलं जे आपल्या हातून घरचे ते करू. आतापर्यंत या संकल्पना राबवल्यापासून साधारणतः किती जवानांना तुम्ही पोहोचवलं, म्हणजे घरी पोहोचवलं, आणि साधारणतः किती किलोमीटरचं अंतर तुम्ही या संदर्भात तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज दिला आहे की कागल तालुक्यापासून की त्यांच्या घरापर्यंत आम्ही मोफत जवानांना पोच करू. या संदर्भात तुम्हाला म्हणजे फोन येतात की काय त्यांनी आधी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून त्यांनी विचारतात की बाबा काय गाडी आहे का? मग मी कसं मी गाडी भाड्यावर असल्यामुळे कसं त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की गाडी ज्यावेळी भाड्यावर नसेल त्यावेळी मी तुमची सेवा करेन. साधारणतः ही संकल्पना तुम्ही मनात घेऊन जी जवान सेवा ती देशसेवा अशा प्रकारचा संकल्प तुम्ही केला आहे, यामध्ये आणि कोण तुमच्यामध्ये सहभागी आहेत का तुम्ही वैयक्तिक तुमचे? नाही, आमच्या मित्राचा पण मला सहभाग आहे. विष्णू कदम आहे, संतोष माने आहेत, नागेश पाटील आहेत, खासा मित्र आहेत आमचे, त्यांचा सहभाग आहे. धन्यवाद सागर जाधव, तुम्ही महानकार न्यूजशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत सागर जाधव हे ट्रॅव्हल्स कंपनीचे मालक आता बोलले आहेत. त्यांनी कागल तालुक्यातून त्यांच्या जवानांना मोफत आपल्या गाडीतून सोडण्याची जी व्यवस्था केली आहे ही कौतुकास्पद आहे. त्यांचं सर्वत्र कोगनोळीच्या परिसरात त्यांचं कौतुक होत आहे. मी अनिल पाटील, महानकार न्यूज, कोगनोळी.